मराठी इंडस्ट्रीतील एक सुंदर अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. जाणून घेऊया तिच्या चर्चेत राहिलेल्या गोष्टींविषयी. श्रुती मराठे, मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री. श्रुतीने आजवर मालिका, सिनेमा, नाटकांमधून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. श्रुतीने झी मराठीवरील पेशवाई या मालिकेतून बाल कलाकार म्हणून सिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 2003 साली आलेल्या या मालिकेत तिने रमाबाई पेशवे ही भूमिका साकारली होती. बाल कलाकार म्हणून तिची पहिली मालिका होती. त्यानंतर तिने बराच काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आणि ती प्रेक्षकांच्या भेटी झाली सनई चौघडे या सिनेमातून. या सिनेमात तिने अश्विनी ही सहाय्यक भूमिका साकारली, तर सई दामणकरची या सिनेमात मुख्य भूमिका होती. मध्यंतरीच्या काळात तिने अनेक तमिळ आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटी झाली ती झी मराठीवरील राधा ही बावरी या मालिकेतून. या मालिकेत तिने साकारलेली राधा ही भूमिका सुपरहिट झाली. आजही अनेक जण तिला या भूमिकेसाठी ओळखतात. तिची ही भूमिका चर्चेत असतानाच तिचा सत्य सत्यवान आणि सावित्री हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. तिच्या या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर तिचा तप्तपदी हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमातही तिचे काही बोल्ड सीन्स पाहायला मिळाले. पण तिची जी भूमिका चर्चेत राहिली ती भूमिका होती रमा माधव या सिनेमातील. या सिनेमात तिने पार्वतीबाई पेशवे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारली. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर ती चर्चेत आली ती जागो मोहन प्यारे या मालिकेमुळे. झी मराठीवरील या मालिकेत तिने जिनी ही परीची भूमिका साकारली होती. तिची भूमिका आणि अतुल परसुरेंसोबतची तिची केमिस्ट्री खूप गाजली. यानंतरही तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं, पण सगळ्यांच्या लक्षात राहिल्या त्या तिच्या दोन सिनेमांमधील भूमिका. धर्मवीर सिनेमात तिने साकारलेली पत्रकार तन्वी ही भूमिका सगळ्यांना आवडली. तर सरसेनापती हंबीरराव या सिनेमात तिने साकारलेली महाराणी सोयराबाईंच्या भूमिकेनेही सगळ्यांचं मन जिंकलं. या सिनेमामुळे ती पहिल्यांदाच ग्रे शेडच्या भूमिकेत दिसली आणि या भूमिकेचीही चर्चा खूप झाली. अभिनयाव्यतिरिक्त श्रुती चर्चेत राहिली ते तिच्या सरप्राईज वेडिंगमुळे. श्रुतीने गौरव घाटणेकर सोबत लग्न गाठ बांधली. त्यांच्या या सरप्राईज वेडिंगने सगळ्यांनाच धक्का बसला, तर तिची फिटनेस जर्नीही सगळ्यांच्या लक्षात राहिली. लॉकडाऊन मध्ये श्रुतीने स्वतःचं 12 किलो वजन कमी केलं. तिच्या या फिटनेस जर्नीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यासोबतच तिचे फोटोशूटही खूप गाजतात. पाहूया तिच्या गाजलेल्या फोटोशूटची खास झलक. तर ह्या होत्या श्रुतीच्या चर्चेत राहिलेल्या गोष्टी. श्रुतीला कोणत्या भूमिकेत तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.